E masă la cum la toată. Are mobil. Ora să vă până le. Hai că ata sor cai tine sangele. O să are mandri grozele. दिगंबर राव बिंदु महाविद्यालय भोकर महाजगी निकल राष्ट्रीय सेवा योजना विभाग वतीन मेरी मेरी माती आवाज ज्या ऍक्टिव्हिटी आपल्याला करायचं सांगितलं त्या जवळपास सर्वच ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेल्या आहेत त्यातली आज महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे ते म्हणजे अमृत वाटिकेचं जे निर्माण करण्याचं ठरलेलं होतं त्या आपण ग्रामसभेच्या चिंचळा येथील आपल्या भोकर तालुक्यातील चिंचळा ग्रामसभेच्या बैठकीत ठराव घेऊन आपण सिद्धोबा मंदिर निश्चित केली आणि आज 14 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक वृंद प्रभारी प्राचार्य डॉक्टर काळे सर सगळे स्वयंसेवक आणि चिंचळ्याचे गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत हे 75 जांभळीचे वृक्ष आपण इथं लावलेले आहेत. प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय काळे सर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाधिकारी टाके सर म्हणजे मीच आणि डॉक्टर हनुमंत जोळगे सर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अगोदर चांगलं काम केलेले कार्यक्रमाधिकारी डॉक्टर रामचंद्र भिसे सर ओमप्रकाश कदम सर आणि आमचे कार्यालयीन अधीक्षक ढवळे सर विज्ञान विभागाचे प्रभारी डॉक्टर सचिन तावडे सर या गावच्या सरपंच रत्नमाला कापवार सुदामराव ढवळे ग्रामपंचायत सदस्य संतोषराव कापवार शंकर ढवळे जनार्दन पाटील ढवळे साईनाथ कापवार पुरुषोत्तम सूर्यवंशी परमेश्वर डोंगरे गंगाधर पाटील सूर्यवंशी आणि आमच्या महाविद्यालयातील 46 स्वयंसेवक स्वयंसेविका यांनी यामध्ये श्रमदान केलेले. या इथे येण्या अगोदर सकाळी गावातल्या शाळेत जो कार्यक्रम झाला त्याला सगळे हे उपस्थित होते आणि त्यानंतर इथे श्रमदान आता संपन्न झालेले हे अमृत वाटिकेचं निर्माण झालेलं आहे असं मी प्राचार्यांच्या साक्षीने इथं नमूद करतो. चिंचाळा या गावी सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये इथंच आपल्याला स्वामी विवेकानंदांचं देखील या ठिकाणी हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. या ठिकाणला आपण आपल्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका या ठिकाणी उपस्थित झालेत. या गावचे सरपंच सौ कापोर मॅडम व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ आपल्याला सकाळपासून खूप असं छानपैकी आपल्याला सर्वांना सहकार्य केलं. असं सहकार्य यांचं 5 वर्ष आपल्याला सर्वांना लाभावं जेणेकरून आमच्या विद्यार्थी मित्रांना आपल्या या चिंचळा गावातून बरंचसं काही शिकता येईल. कारण हे मॅक्झिमम आपले मुलं मुली भोकरसारख्या ठिकाणी राहणारे आहेत. ग्रामीण भाग शेता मातीशी असलेलं नातं त्यांचं जुळावं आणि या श्रमप्रतिष्ठा किंवा श्रमदानाचं महत्व त्यांना कळावं या उद्देशानं आम्ही या चिंचळा गावी आलो. गावकऱ्यांनी आमचं खूपच छानपैकी आगत स्वागत केले. आमच्या सर्व स्वयंसेवकांना छानपैकी खिचडी आणि कढी सुंदर असं रुचकर भोजन त्यांनी दिले त्याबद्दल केळी तसंच मी आमच्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या वतीने या गावचे सरपंच कापोर मॅडम व त्यांचे ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थांचे मी आमच्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो आणि पुढील 5 वर्ष आम्हाला असंच तुमचं सर्वांचं सहकार्य लाभावं जेणेकरून तुमच्या गावापासून आम्हाला तुमच्या गावासाठी आम्हाला जास्तीत जास्त काय देता येईल ते आमचे विद्यार्थी मित्र प्रयत्न करतील आणि तुमचं स्नेह तुमचं प्रेम असं जर लाभत राहिलं त्यातून आमच्या मुलांना देखील त्यांच्या भावी आयुष्यामध्ये बरंचसं काही इथून काही घेऊन जाता येईल या उद्देशानं आम्ही या चिंचळा गावचे मुद्दा म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आमचे निवड केली आहे. यामध्ये आमच्या ढवळे सरांचा खूप मोठा रोल ही हा गाव निवडण्यामध्ये राहिला आहे. त्यांचा आणि त्या संपूर्ण चिंचाळावासियांचं सहकार्य यापुढे देखील लाभेल. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती आमचे आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रामचंद्र भिसे सर सायन्स विभागाचे प्रभारी डॉक्टर तावडे सर तसेच ओमप्रकाश कदम सर
आमचे अधीक्षक ढवळे सर, आमचे कार्यक्रम अधिकारी जवळगे सर, टाके सर या ठिकाणी आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत, त्याबद्दल त्यांचे मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांना बरंचसं काही आजच्या या दिवसामध्ये शिकता आलं असेल असं मला वाटतं. यापुढे देखील आपण शिबिराच्या रूपाने दरवर्षी 5 ते 6 दिवस आपल्याला या गावामध्ये येऊन राहायचं आहे, श्रमदान करायचं आहे. आणि आपली वाढलेली जांभळाची झाडं हे आपल्याला पाहायला पुन्हा पुन्हा या स्थळाला आपल्याला येऊन भेटायचं आहे. ही जबाबदारी ज्यांच्यावरती आहे गंगाधर पाटील सुरुजी साहेब आणि त्यांचे दुसरे साथी यांना मी माझ्या दिगंबरा बिंदू महाविद्यालयाच्या वतीने अशी कळकळीची विनंती करतो की आमचे विद्यार्थी मित्र आपला काटा कुटाचा रस्ता तुडवीत आपल्या या ठिकाणाला भेट देऊन अतिशय याच्यातून झाडं तिने लावली आहेत, त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी ही तुमच्यावरती आणि ग्रामस्थावरती मी टाकतो. कारण आम्ही थेरबनला पण असंच एक उपक्रम घेतलं होतं, परंतु त्या शाळेच्या भोवती लावलेली झाडं ते त्या गावातल्या लोकांनी काही त्याचं संगोपन न केल्यामुळे ती गेली आणि आमच्या मुलांचे 10 दिवस केलेले कष्ट तिथं वाया गेले. म्हणून मी चिंचाळकरवासियांना मी पुन्हा विनंती करतो ही जर जांभळाची झाडं जर वाढली, मला चांगलं आठवतं की यावर्षी मला 50 रुपये किलो पाव किलोपेक्षा जांभळाचा भाव मला मिळाला नाही, म्हणजे 200 रुपये किलो जांभळा आपण घेऊन खातो मार्केटमध्ये. हे जर 75 झाडं जर जगली या गाव या चिंचाळगावचे जेवढे काही नागरिक असतील लेकरा बाळा असेल सर्वांना मोफतमध्ये आपल्या सर्वांना जांभळं खायला मिळतील, जेणेकरून आपला 200 रुपये किलो मार्केटमध्ये द्यावे लागतील. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की या गावातल्या लोकांची जांभळांची जी गरज आहे या परिसरातील या आम्ही आमच्या विद्यार्थी मित्रांनी लावलेल्या वृक्षातून आपल्या सर्वांची गरज पूर्ण होईल.